नमस्कार मी जयश्रीनी माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत तर आज आपण बनवणार ज्वारीच्या पिठाचा अगदी कुरकुरीत आणि पौष्टिक असा ढोसा तर इथं ज्वारीचा ढोसा अगदी कमी वेळेत आणि झटपट तयार होतो तर नक्की जरूर करून बघा तर सुरू करूयात रेसिपीला त्याच्यासाठी मी इथं एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर इथं मी फक्त ज्वारीचा पिठाचा वापर करते है तुम्ही इथं दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकतात आणि आता आपण थोडं थोडं पाणी करून डोश्याचं पीठ डोश्याचं पीठ तयार करून घेणार तर इथं मी थोडं थोडं पाणी करत पिठाला छान एकजीव करून घेणार आहे आणि गुठणे राहणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि इथं पाहू शकता तुम्ही अगदी मस्तच छान पीठ भिजून झालेलं आहे आता आपण थोडंसं अजून पाणी टाकून परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण इथं बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे तर मी इथं एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यात एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली अर्धा चमचा जिरे आणि सात आठ कढीपत्त्याची पाने ते सुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि इथं को कोथंबीर टाकून घेते आणि आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहेत आता हे सगळे आपण जिन्नस टाकलेलं सगळं पिठात छान मिक्स करून घेणार तर इथं पीठ छान मिक्स झालेलं आहे आता आपण ह्या पिठाला दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवून देणार आहे किंवा तुम्ही इथं लगेचच डोसे बनवायला सुरुवात करू शकतात आणि इथं मला थोडं घट्ट वाटतं आहे आता मी अगदी दोन ते तीन चमचे इथं पाणी टाकून घेणारे आणि सगळ्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेणारे तरी इथं पीठ झालेलं आहे तयार आणि आता आपण ह्या पिठाला तसं दहा ते पंधरा मिनटं ठेवून देणार आणि इथं दहा ते पंधरा मिनटं झालेलं आहे आणि इथं पाहू शकता तुम्ही पीठ थोडंसं फुललेलं आहे आणि आता आपण याचे लगेचच डोसे बनवायला सुरुवात करूयात तर इथं मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यात इथं मी एक चमचा तेल टाकून घेते आणि ते सगळं तव्यावर व्यवस्थित पसरवून घेणार आणि आता आपण इथं डोश्याचं पीठ टाकून घेणार तर मी इथं आधी साईडला आणि मग मधोमध मद टाकते तर इथं मी डोशाला सगळ्या बाजूने एकसारखं इथं मी पीठ टाकून घेते आणि आता आपण याच्यात वरती थोडासा ढोसा सुकला की वरून थोडंसं मी इथं तेल टाकून घेणार आहे तर इथं पाहू शकता तुम्ही डो दो, डोश्याचा कलर बदललेला आहे आणि अगदी मस्त डोसा तयार झालेला आहे इथं मस्त सोनेरी रंग आलेला आहे डोश्याला आणि आता आपण परत दुसरा ढोसा तयार करून घेणार तर मी इथं एक चमचा तेल परत लावून घेते आणि परत आपल्याला कडेने आणि मधोमध मद व्यवस्थित आपल्याला सगळं ढोश्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण इथं तेल टाकून घेणार आहे आणि मस्तच आपला अगदी दुसरा देखील ढोसा व्यवस्थित छान तयार झालेला आहे तर इथं अगदी झटपट आणि दहा मिनटात पौष्टिक आणि कुरकुरीत ढोसा तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी तर कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा